नमस्कार मित्रो माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की वडलोपर्जित प्रॉपर्टी असेल आणि तुमच्या कुटुंबप्रमुखांनी ती जर विकलेली असेल आणि विकताना कुटुंबातील इतर सदस्य किंवा जे मायनर आहेत त्यांची संमती सही घेतलेली नसेल तर अशा पद्धतीने केलेला जो व्यवहार आहे जो खरेदी खत आहे ते रद्द होतं संदर्भाने काय तरतूद आहे आणि काय जजमेंट आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर बरेचदा आपण बघतो की आपली वडलोपर्जित प्रॉपर्टी आहे किंवा जॉईंट फॅमिलीची प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी घरचा कुटुंब प्रमुख वडील आजोबा किंवा आपला मोठा भाऊ अशा व्यक्तीने कुटुंबाच्या वतीने करता म्हणून जर ती प्रॉपर्टी विकलेली असेल तर त्याला विकण्याचा अधिकार आहे का हा पहिला प्रश्न तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो करता म्हणून कुटुंब प्रमुखाला आपल्या जॉईंट फॅमिलीची प्रॉपर्टी विकता येते असं अधिकार आहे त्याला तो ती पॉवर आहे मग प्रश्न उद्भवतो ही पॉवर वापरताना कुठल्या कंडिशनमध्ये त्याला ही पॉवर वापरता येईल आणि कुटुंब प्रमुख म्हणून वडलोपर्जित मिळकत विकता येईल त्याच्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने तीन गोष्टी सांगितल्या आहेत या तीन कंडिशन जर सॅटिस्फाईड होत असतील तर त्या केसमध्ये तो कुटुंबप्रमुख किंवा करता जो आहे आपली जॉईंट फॅमिलीची प्रॉपर्टी विकू शकतो त्याच्यातील पहिली गोष्ट आहे लीगल नेसेसिटी जर कुटुंबाच्या वतीने कुठली गोष्ट अशी आहे कायदेशीर बाब ज्याच्या पूर्ततेसाठी प्रॉपर्टी विकणे जरुरी आहे असं जर सिद्ध होत असेल तर हा जो कर्ता आहे तो कौटुंबिक प्रॉपर्टी किंवा आपली वडोपर्जित मिळकत विकू शकतो दुसरी कंडिशन जी आहे तर ती कंडिशन अशी आहे की तुमची जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीमध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी त्याच्यामध्ये त्याचं महत्त्व वाढ वाढेल या पद्धतीने काहीतरी घडवून आणण्याच्या दृष्टीने जरूरी आहे म्हणून प्रॉपर्टी विकावी लागत असेल तर त्या केसमध्ये ते ग्राह्य धरलं जाईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कुटुंबावर जे काही कर्ज आहे लीगल क कर्ज आहे कायदेशीर कर्ज आहे अशा कर्जाला कर्जाची अशा अशा कर्जाला चुकता करण्यासाठी जर प्रॉपर्टी विकावी लागत असेल तर या गोष्टीला कायदेशीर मान्यता आहे थोडक्यात लिगल नेसेसिटी व्हॅल्यू ॲडिशन इन द प्रॉपर्टी किंवा डिस्चार्ज ऑफ डेप्ट या तीन गोष्टीसाठी जर तुमच्या कर्त्यांनी तुमची वडलोपर्जी मिळकत विकली तर ते मान्य असेल या व्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणामुळे जर वडलोपर्जीत मिळकत विकलेली असेल तर मात्र तुम्ही कर्ताच्या विरोधात दावा दाखल करू शकता आणि ज्यांनी प्रॉपर्टी विकत घेतली त्याला तुम्ही पार्टी बनवू शकता प्रतिवादी बनवू शकता आणि अशा पद्धतीने झालेलं खरेदी खत रद्द करू शकता बरं याच्यामध्ये अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बरेचदा काय होतं खरेदी खत करताना त्याच्यामध्ये एक पॅरा टाकला जातो कोण टाकतात खरेदी खत करणारे वकील टाकतात की कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी आणि सोयी सो, सो करण्यासाठी ही प्रॉपर्टी वडलोपर्जित प्रॉपर्टी विकण्यात येत आहे असा एक पॅरा टाकतात हा पॅरा वाचल्यानंतर बरीच लोकं काय करतात की लिगल नेसेसिटीच्या संदर्भाने इथे नोंद आहे त्याच्यामुळे आता या खरेदी खात्याला चॅलेंज करता येणार नाही असं गैरसमज करून घेतात असं अजिबात नाही कोर्टाने असं सांगितलेलं आहे की जरी खरेदी खतामध्ये कर्त्यांनी किंवा कुटुंबप्रमुखांनी हा पॅरा टाकला असेल तरी कोर्टात जेव्हा तुम्ही दावा दाखल करून अशा खरेदी खताला चॅलेंज करता तेव्हा ज्या कुटुंबप्रमुखांनी तुमची वडलोपर्जी मिळकत विकली आणि त्या खरेदी खतामध्ये सांगितलं होतं की लिगल नेसेसिटी किंवा कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी प्रॉपर्टी विकली असं तिथे नमूद करून ठेवलं तर हे जे काही नमूद करून ठेवलं हे सिद्ध करण्याची जबाबदारी ज्यांनी प्रॉपर्टी विकत घेतली त्याची आहे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा बघा एक माणूस आपली प्रॉपर्टी दुसऱ्या माणसाला विकतो आणि विकताना काय लिहितो की कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी विकतो आहे असं लिहितो आणि दहा बारा वर्षानंतर ज्यांची वडलोपर्जीत मिळकत आहे त्यांनी जर दावा दाखल केला तर ज्यांनी विकत घेतलं त्याची ही जबाबदारी आहे की त्यांनी हे प्रूव्ह करायचं की विकणाऱ्यांनी जे काही लिहिलं आहे त्याबद्दलचे पुरावे हे खरे होते त्यांची फॅमिलीची लिगल नेसेसिटी होती ती पूर्तता करण्यासाठी प्रॉपर्टी मला विकली आणि मी विकत घेतली हे कोर्टात सिद्ध करण्याची जबाबदारी विकत घेणाऱ्याची आहे आणि विकत घेणाऱ्याने जर हे सिद्ध नाही केलं तर खरेदीखत रद्द होतं अशी कायदेशीर तरतूद आहे बरं या संदर्भाने काही जजमेंट आहे का हो जजमेंट आहे जजमेंटचं नाव आहे सुशीलकुमार वर्सेस रामप्रकाश सुप्रीम कोर्ट केसेस सेवंटी सेवन ऑल इंडिया रिपोर्टर वन नाईन एट एट ही केस लॉ आहे जर तुम्ही या केस लॉला काढून बघितलात तर आत्ता मी जे सांगितलं ते सगळे प्रिन्सिपल आणि या संदर्भाने सखोल चर्चा या जजमेंटमध्ये झालेली आहे त्यामुळे मित्रो तुमच्या पूर्वजांनी जर तुमची प्रॉपर्टी विकलेली असेल तर तुम्ही या जजमेंटचा आधार घेऊ शकता आणि जे काही खरेदी खत झालं ते तुम्ही रद्द करून घेऊ शकता मित्र तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लिगल चॅनल कायदेभान पाहत राहणं आणि हो ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही अजिबात फोन करायचा नाही ज्यांना खरोखर काम आहे सिरियसली काम आहे ते व्हॉट्सॲपवर मेसेज टाका आणि आपल्या केसबद्दल माहिती लिहा तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही रिप्लाय करू आणि कायदेशीर सल्ला देऊ बाय